भाजपसाठी महाराष्ट्रात सर्वात मोठा धक्का कोणता? म्हणजे महाराष्ट्रात भाजपला निकालात बरेच धक्के बसलेत, पण बीड मात्र जिवारी लागला असणार यात तीळ मात्र शंका नाही. त्याचं कारण म्हणजे इथं पंकजा मुंडेंचा झालेला पराभव. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी इथं अटीतटीच्या लढाईत पंकजा मुंडेंचा 6-7 हजार मतांनी पराभव केला आणि राज्यात भाजपला मोठा धक्का दिला. जेव्हा बीडचा निकाल लागला तेव्हा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यापेक्षा बीडमध्ये एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. यात भर पडली निकालाच्या रात्री उशिरा बजरंग बाप्पा थेट पोचले जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घ्यायला. या सगळ्या घडामोडीमुळं बीडचा निकाल उलगडत चाललाय. आता बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव, जरांगे फॅक्टर आणि यात शरद पवारांनी केलेला करेक्ट कार्यक्रम, यामुळे बीडचा निकाल कुठं फिरलाय याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलूयात. नमस्कार, मी सूरज पाटील, लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. बीडमध्ये प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडेंना मैदानात उतरवलं. त्याचं कारणही तसंच होतं. मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षात प्रीतम मुंडेंपेक्षा पंकजा मुंडेंना ओबीसी मतदार पाठिंबा देऊ शकतात. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता वर्ग पंकजा मुंडेंचं काम करू शकतो. भाजपचं संपूर्ण नेटवर्क पंकजा मुंडेंसाठी मैदानात उतरू शकतं असं गृहीत धरून नियोजन लावण्यात आलं. पण पंकजा मुंडेंसमोर सुरुवातीपासूनच एक अडचण निर्माण झालेली, ती म्हणजे मराठा चेहरा म्हणून ओळख असलेल्या बजरंग सोनवणे यांना शरद पवारांनी बीडच्या लढतीत उतरवलं होतं. इथंच एक गोष्ट लक्षात घ्या की ती म्हणजे समोर ओबीसी चेहरा असताना आणि जिल्ह्यात मराठा आरक्षणाचं वातावरण तापलेलं असताना त्या शरद पवारांनी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देऊन खेळी केली. धनंजय मुंडेंनी अजित पवारांना साथ दिल्यानं बीडमध्ये पवारांसोबत फक्त संदीप क्षीरसागर यांच्या रूपात एक मात्र आमदार होता. बीडमधली सगळी राष्ट्रवादी मुंडेंनी आपल्या सोबत अजित पवारांकडे नेली होती. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंसोबत गेलेल्या बजरंग सोनवणेंना पवारांनी आपल्याकडे घेतलं, उमेदवारी दिली आणि बीडची जागा चर्चेत आणली. सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेली जागा सोनवणेंना उमेदवारी दिल्यानं पवारांनी प्रतिष्ठेची करून टाकली. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये जोमात प्रचार देखील केला होता. त्यातच प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेलं विधान समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांचं विधान होतं, जरांगे पाटलांना आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यांचं हे भाषण सुरू असताना त्यांच्या मागे बजरंग सोनवणे उभे होते. पवारांच्या या विधानामुळे जरांगे पाटलांनी बजरंग सोनवणेंना सहकार्य करावं किंवा बजरंग सोनवणे यांना मनोज जरांगेंचा पाठिंबा असल्याचा मेसेज लोकांमध्ये जावा असाच पवारांचा उद्देश होता. पवारांचं हेच विधान बीडमध्ये गेम चेंजर ठरल्याचं दिसून आलं. यामुळे झालं काय की मराठा, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसी मतं आपल्याकडे वळवण्यात बजरंग बाप्पा सोनवणेंना यश आलं. बीडमध्ये वंजारींसोबत मराठा मतदार हे नेहमी निर्णायक ठरतात. लोकसभेचा विचार केल्यास आतापर्यंत बीडमध्ये मराठा समाजाने मुंडेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र यंदा तशी परिस्थिती दिसली नाही. बीडमध्ये यंदा मराठा आरक्षणावरून विषय तापलेला होता. जरांगेंच्या आंदोलनामुळे झालेला लाठीचार्ज, त्याचे बीडमध्ये पडलेले पडसाद, नेत्यांच्या घरावर झालेले हल्ले, यामुळे बीड चांगलंच तापलं होतं. आंदोलनामुळे मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे, ते गुन्हे मागे घेताना सरकारकडून झालेली दिरंगाई, या सर्व बाबींची चीड ही असल्याचं मतदानापूर्वीच दिसत होतं. त्यामुळेच इथं पंकजा मुंडेंना मराठा समाजाचा थेट विरोध होताना पाहायला मिळाला. त्यातच पंकजा मुंडे या जातीचं राजकारण करत असल्याचा जरांगेंनी केलेला आरोपही बजरंग सोनवणेंना फायद्याचा ठरताना दिसतोय. निवडणुकीत ज्याला पाडायचं आहे त्याला मराठ्यांनी पाडावं हे एकमेव कारण पंकजा मुंडेंना बॅकफूटवर घेऊन गेलं असं बोलायला आता हरकत नाही. महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाबरोबरच पाणी प्रश्न, दुष्काळ, हमीभाव, रोजगार आणि गेल्यावेळी प्रीतम मुंडेंनी दिलेली आश्वासने यांसारख्या मुद्द्यांवरही उघडपणे बीडमध्ये चर्चा होताना दिसली होती. त्यामुळेच भाजपकडून ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई करण्यात आली होती, तर राष्ट्रवादीकडून ही लढाई मात्र स्थानिक पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, राजेंद्र मस्के अशा तगड्या नेत्यांमुळे बीडमध्ये पंकजा मुंडे जिंकतील हे फायनल होतं. मात्र ना पंकजा मुंडेंना कल्पना होती ना इतर स्थानिक नेत्यांना, ती म्हणजे मनोज जरांगेंच्या ताकदीची. मनोज जरांगेंनी यांना पाडापाडीची भाषा केली होती आणि याच पाडापाडीचा फायदा बजरंग सोनवणेंना
विजय आपल्याकडे खेचून आणण्यासाठी मदत करताना दिसला आणि तसंच चित्र बीडच्या निकालातून दिसून आलं होतं. आता बीडमध्ये निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं तेही समजून घेऊयात. महाराष्ट्रातला सर्वात शेवटचा निकाल हा बीडचाच लागला. त्याचं कारण म्हणजे इथं पंकजा मुंडेंनी फेरमतमोजणीची केलेली मागणी. मतमोजणी सुरू असताना कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे पुढे जात होते. निकाल जाहीर होत असताना इथं तणावाची स्थिती निर्माण झाली होती, त्यामुळेच निकालाला उशीर झाला. फेरमतमोजणीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे मागे पडल्या आणि बजरंग सोनवणेनं विजयी घोषित केलं. बीडमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंघ बघायचं झाल्यास आणि तिथं कोणी बाजी मारली हे बघायचं झाल्यास पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघापासून सुरू करू. इथं बजरंग सोनवणे यांना 66,940 तर पंकजा मुंडे यांना 1,41,774 मते मिळाली. म्हणजे परळी एक हाती पंकजा मुंडेंनी राखली म्हणायला हरकत नाही. पण खरा गेम झाला तो गेवराई, बीड आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात. गेवराईमध्ये बजरंग सोनवणे यांना 1,34,505 तर पंकजा मुंडेंना 95,409 मते मिळाली. बीड विधानसभा मतदारसंघात सोनवणे यांना 1,39,264 तर पंकजा मुंडेंना 77,583 मतं आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात सोनवणे यांना 1,39,264 तर पंकजा मुंडेंना 77,583 मतं मिळाली. केजमध्ये सोनवणे यांना 1,23,158 तर पंकजा मुंडेंना 1,09,360 मतं मिळाली. तर माजलगावमध्ये सोनवणे यांना 1,04,713 आणि पंकजा मुंडेंना 1,05,748 मतं, म्हणजेच जवळपास सारखीच मतं मिळाली. गेवराई, बीड आणि आष्टी या पट्ट्यात पंकजा मुंडेंना चांगलाच फटका बसल्याचं दिसून आलं. शेवटी सांगायचं झाल्यास मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून घेतलेल्या भूमिकेमुळे बजरंग सोनवणे यांना हलक्यात घेतल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या कडक नियोजनामुळे इथं भाजपला पर्यायानं पंकजा मुंडेंना पराजयाचा सामना करावा लागला हे इथं मान्य करावं लागेल. आणि इथं निकाल बजरंग सोनवणेच्या बाजूला लागला आणि बजरंग सोनवणे थेट जरांगे पाटलांच्या आशीर्वाद घ्यायला गेले. कारण याचं आशीर्वादाने आणि पवारांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे बीडचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागल्याचं चित्र निर्माण झालं होतं. तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडे यांच्या पराभवाची आणखी काय कारणं असू शकतात, बजरंग सोनवणेंच्या विजयाची कारणं काय असू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.